नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पोलीस महिलेला बेदम मारहाण करीत त्याच्यावर केला बलात्कार. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ही संतापजनक घटना घडली असून महिला पोलीस कर्मचाऱ्याला रात्रभर बेदम मारहाण करून बलात्कार केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी नाशिक येथे गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला रात्रभर बेदम मारहाण करून बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी महिला पोलिसांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी संशयित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. या प्रकरणाचा नाशिक पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 14 जुलै रोजी नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर बलात्कार करण्यात आला आहे. पोलीस अकादमीमध्ये स्वच्छतेचे कंत्राट घेतलेले कंपनीतील कर्मचाऱ्यांनीच या महिला पोलिसावर बलात्कार केला. या प्रकरणी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. आरोपीने महिला पोलिसाला रात्रभर मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे नाशिक पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. महिला पोलीस कर्मचारी आणि आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती देखील समोर आली आहे. सदर महिला पोलिसांनी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिला रात्रभर बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने महिला पोलिसाचे व्हिडिओ देखील काढले आहेत. हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीमध्येच घडला आहे. सध्या महिला पोलीस कर्मचारीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. जागृत महाराष्ट्र, गोविंद थापा, नाशिक. चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका.